भीमा कोरेगाव येथील घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करावी या मागणीसाठी दलित संघटनांच्या वतीनं शुक्रवारी अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मुखमोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं नेतृत्व सुनील क्षेत्रे यांनी केलं. मोर्चात छावा आणि मराठा महासंघ हे देखील सहभागी झाले होते. हा मोर्चा कुठल्याही जातीविरोधात काढण्यात आलेला नाही, तर कोरेगाव भीमा प्रकरणावरून मराठा आणि दलितांमध्ये फूट पाडणाऱ्यांविरोधात हा मोर्चा असल्याचं सुनील क्षेत्रे यांनी यावेळी सांगितलं. निशस्त्र भीमा अनुयायावर भ्याड हल्ला झाला, त्याचा निषेध करावा तेवढा थोडासा आहे. जातीवादी धर्मादाय शक्तींनी हा भ्याड हल्ला केला असताना लागला नाही लागून ही मोठी खेदाची बाब आणि चिंतेची बाब आहे, म्हणावी लागेल. कारण भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाला उघड विरोध करून जातीवाद्यांनी खतपाणी घालायचं काम काही दिवसापासूनच चालवले होते. या सर्व निशस्त्र जनतेच्या जीवाशी काळजी आणि कायदा सुव्यवस्थेचा अबाधित ठेवण्यासाठी जबाबदारी सरकार आणि पोलीस यंत्रणेची होती, पण तशी कुणी तीव्र खबरदारी घेतली नाही, त्यामुळेच जातीवादी यांना मोकळे रान मिळाले. स्पष्ट झालं आहे भीमा कोरेगावात भीम सैनिकावर आरएसएसने हल्ला केला याचंही स्पष्ट होत आहे. का 8 दिवसापासून तिथे ह्या आरएसएस सारख्या संघटना बैठका घेतात, 50 ते 60 किलोमीटरपर्यंत दुकानं बंद ठेवतात, पाणीसुद्धा कोणाला मिळत नाही प्यायला, आणि दगडाचा बाटल्यांचा बॉम्बगोळ्याचा वर्षाव होतो. आज 5 लोकांची पळापळ झाली, सैरावळा पळायला लागले लोक. हा नियोजित कट जो आहे हा दंगलीचा प्रकार आहे. एकबोटे आणि भिडे गुरुजी यांच्यावर जो आरएसएसने जो हात आहे त्यांचा, त्यांच्यासंग फोटो आहेत, यांच्यावर अॅट्रॅसिटी दाखल झालेली, यांच्यावर अॅट्रॅसिटी दाखल न करता आणि मृत्यूला जबाबदार असणारे गुन्हे दाखल करावे. कारण या मुख्य ज्या मागण्या आहेत आमच्या, कारण मेमन याकूबला संशयावरून किंवा शस्त्र पुरवल्यामुळं आज फाशी झाली किंवा जन्मठेप झाली काय झाले असून तो भाग, पण तोच गुन्हा जो मेमनला लावला तो भिडेला आणि एक बोटेला लावायला पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी. आणि ह्यांना अटक कधी होती हा याचा होत नाही का होते या दृष्टीने दलित समाज चिंतेत आहे. जर मला वाटतं ह्यांना जर अटक झाली तर दलित समाजामध्ये शांततेचं आम्हाला आवाहन करता येईल. नगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज हा जो निषेध मोर्चा म्हणून मुख मोर्चा म्हणून आम्ही काढत आहोत. कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन देतो आहे, या निवेदनादरम्यान आम्हाला सर्वांनी सहकार्य करावा. याच्या सर्व संघटना आहेत, म्हणजे मराठा महासंघ आहेत, संभाजी ब्रिगेड आहेत, अशा अनेक MIM आहे, अनेक संघटना आहे. आणि विशेषतः म्हणजे ह्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शरदरावजी चंद्र पवार साहेब यांनी काल राज्यसभेमध्येच हा हिंदू संघटनेचा यांच्या गुप्त बैठका असं राज्यसभेत पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि यांच्यावर गुन्हे दाखल करावा असं पवार साहेबांचं म्हणणं आहे. त्यांना धमकीचं पत्रसुद्धा आलेलं आहे. एक कोण शिंदे नावाचा व्यक्ती आहे का शरद पवारांना आम्ही मारू ते पाप नाही ते असं म्हटलं आहे. त्याचं व्हायरस आणि त्याच्या मला वाटतं जितेंद्र आव्हाड आमदार आहेत त्यांच्या पक्षाचे, त्यांनी सांगितलेलं आहे का याचा बंदोबस्त करावा. त्यांनी कंप्लेंट त्यांनी नोंदवलेली आहे, रजिस्टर त्यांची फिर्याद आहे त्या ठिकाणी. आमचं पवित्र असं राहणार आहे जोपर्यंत ह्यांना अटक होत नाही तोपर्यंत असं धुसबुस महाराष्ट्रामध्ये चालूच राहणार आहे. माझी विनंती महोदय मुख्यमंत्र्यांना, पंतप्रधान नरेंद्र मोदींना, का तुम्ही शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे कालच्या एकदा राज्यसभेमध्ये का ह्या लोकांवर न्यायाधीशांमार्फत यांची चौकशी झाली. कोरेगावमध्ये पवार साहेबांनी गेल्या 50 वर्षापासून त्यांना इतिहास माहिती आहे. पवार साहेबांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे,
का ह्या लोकांना अटक झाली पाहिजे आणि दोन समाजामध्ये ते टेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे हा यांनी थांबवा. दलित मराठा वाद नाही, मराठा मोठा भाऊ आहे, दलित छोटा भाऊ आहे. आम्ही एकत्र राहून आम्ही ह्या ज्या लढाया आहेत आम्ही एकत्र लढत आहोत आणि सामाजिक एकोपा आम्ही जपण्याचं काम करत आहोत. अनेक राज्यामध्ये देशामध्ये दलित हे लढलेले आहेत आणि तेव्हाच भारताला स्वातंत्र्य मिळालेले. म्हणून माझी एकच विनंती, इथला दलित मुस्लिम मराठा महार हा वाद लावण्याचा षडयंत्र जो डाव आहे हा आम्ही सर्व मिळून हाणून पाडू. का? त्याचं कारण आहे, इथल्या गोरगरीब 85% बहुजनावर हा जो अन्यायकारक जो आजपर्यंत ब्रिटिशापासून तर मुघलापासून तर त्या पेशव्यापर्यंत हा जो यांचा खेळ हा थांबला पाहिजे. हा जर थांबला नाही तर 85% बहुजन बरोबर एकत्र येऊन यांचा सर्वांचा बंदोबस्त करेल, कारण यांना मतदान. तर मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करावी आणि त्यांच्या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी आणावी. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी हिंसाचार रोखण्यात कुचराई केल्यामुळे त्यांना सह आरोपी करण्यात यावं. हिंसाचारग्रस्त भागातील जीवित आणि वित्तहानीबाबत अहवाल तयार करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी. त्यासाठी ज्या इमारतींवर ही दगडफेक करण्यात आली त्या इमारत मालकांना सह आरोप करून त्यांच्याकडून नुकसान भरपाईची रक्कम वसूल करावी. भीमा कोरेगाव दुर्घटनेतील जखमींना प्रत्येकी 25 लाख आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख रुपये भरपाई देण्यात यावी. तसेच मृतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावं आदी मागण्याही यावेळेस करण्यात आल्यात. या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरून हा भव्य मूकमोर्चा काढण्यात आला. नंतर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे मोर्चाचं सभेत रूपांतर झालं होतं. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना या सर्व मागण्यांचं निवेदन देखील देण्यात आलंय. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर.